हाय फ्रेंड्स, मी विजया। माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील। आज आपण बघणार आहोत दिवाळी स्पेशल रेसिपी, जी आहे की कुरकुरीत आणि तिखट अशी शेव कशी बनवायची, ते आज आपण बघणार आहोत। बघूयात त्यासाठी लागणारे साहित्य। त्यासाठी इथे मी 2 वाटी हरभरा डाळीचे किंवा चणा डाळीचे पीठ घेतलेले आहे। हे पीठ मी नीट चाळून घेतलेले आहे। त्यानंतर इथे मी 8 ते 10 पाकळ्या लसणाचा यूज केलेल्या आहेत। हा लसूण मी सोलून घेतलेला आहे। आणि तांदळाचं पीठ वापरणार आहोत आपण। तेल तळण्यासाठीही आपल्याला तेल लागणार आहे। जिरा वापरलेला आहे, लाल तिखट, ओवा, चवीनुसार मीठ वापरणार आहोत, धनेपूड आणि हळद। आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी इथं वापरायचं आहे। प्रथम इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत हा जिरा। हे जिरा आपण नीट स्वच्छ निवडून घेतलेलं आहे। त्यानंतर ॲड करूयात ओवा, नंतर ॲड करूयात या लसणाच्या पाकळ्या, त्याच्यामध्ये ॲड करूयात धनेपूड। हे धनेपूड तुम्ही पिठामध्ये ॲड केलं तरी चालेल। हे आता आपण एक मिक्सरला बारीक पूड करून घेणार आहोत याची। अशा पद्धतीने हे याची आपण एक बारीक पूड करून घेतलेली आहे। जर ही पूड बारीक बनत नसेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून त्याची ग्रेव्ही टाईप किंवा लिक्विड टाईप तुम्ही मिक्सरवरून बारीक वाटून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता आपण याची बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे। पाणी टाकल्याने काय होतं, हे जे काही मिश्रण आहे ते एकजीव व्हायला मदत होते। आता हे झालेलं मिश्रण आपल्याला चाळणीतून किंवा गाळणीमधून गाळून घ्यायचे, जेणेकरून त्याचे जे काही थोडेसे मोठे कण राहिलेले आहेत ते खाली पाण्यामध्ये उतरणार नाहीत, त्याची टेस्ट फक्त त्या पाण्यामध्ये उतर। पाणी न वापरता डिरेक्टली तुम्ही ही पूड चाळणीने चाळून घेऊ शकता आणि तीही पूड तुम्ही यूज करू शकता। या प्रकारे मोठे कण बाजूला राहिलेले आहेत, तुम्ही बघू शकता हे एक फ्लेवरचं पाणी तयार झालेले आहे। इथे एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी आता ॲड करते हा बेसन। 2 वाटी बेसन मी इथे चाळून घेतलेला आहे, तो मी इथे वापरलेला आहे। नंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत हळद। जास्त हळद वापरायची नाही आहे, 2 वाटीला मी एक साधारणतः 1/2 चमचा वापरलेले आहे। लाल तिखट, चवीनुसार तुम्ही लाल तिखट वापरायचं, तुम्हाला जेवढं तिखट प्रमाण आवडतं तेवढं घ्यायचं। चवीनुसार मीठ ॲड करूयात आपण। आणि हे तांदळाचं पीठ मी ॲड करते आहे। हे तांदळाचं पीठ तुम्हाला स्टोअरमध्ये पण भेटेल आणि तुम्ही घरी पण याचं पीठ बनवू शकता। तांदूळ बारीक करून मिक्सरमध्ये थोडंसं म्हणजेच 1 चमचा वगैरे तेल आपण इथं वापरणार आहोत पीठ मळताना। हे सुखे इन्ग्रेडियंट्स आता एकदा आपण नीट मिक्स करून घेऊयात। चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने आपण नीट मिक्स करून घेऊयात। एकदा का हे नीट मिक्स झाले, त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं थोडं हे फ्लेवरचं पाणी ॲड करत याचा एक डो बनवून घेणार आहोत। हे आपण चाळणीने चाळून घेतलं कारण याचा जे काही कण आहेत ते शेव पाडताना मध्ये अडकणार नाहीत, त्यामुळे आपण हे पाणी वेगळं करून घेतलेलं आहे। हे पीठ आता आपण मळून घेणार आहोत। जास्त लूज असं पीठ मळून घ्यायचं नाही आहे किंवा जास्त टाईट असं पण मळून घ्यायचं नाही आहे पीठ। एकदम मीडियम आकाराचं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे पीठ मळून तयार आहे। थोडंसं आता हाताला तेल वापरून हे पीठ आपल्याला आणखी थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटासाठी याला रेस्टला ठेवायचं आहे। या पद्धतीने बघू शकता हाताला तेल लावून घेतल्यामुळं तुम्ही बघू शकता हे हाताला चिटकत नाही आहे। हे आता आपण 10 मिनिटासाठी ठेवूयात। हे नाही ठेवलं तरी चालेल। इथे मी शेव बनवण्यासाठी हे एक यंत्र वापरते। अशा पद्धतीने हे ओपन करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता हे ह्याच्यासाठी इथं 2 माझ्याकडे चकत्या आहेत, त्यापैकी एक बारीक शेव पाडण्यासाठी आहे आणि एक मोठी शेव पाडण्यासाठी आहे। जी बारीक शेव पाडण्यासाठी आहे ती इथे मी यूज करते।
हे आजकाल सगळ्यांच्या घरी भेटतं अशा पद्धतीने। आणि आता आपण याला थोडंसं ऑइल लावून घेऊयात, जेणेकरून हे शेवचं जे पीठ आहे ते या साच्याला चिटकून राहणार नाही आणि शेव पाडणं सोपं जाईल। त्यामुळे आपण याला सगळ्या बाजूंनी तेल लावून घेणार आहोत अशा पद्धतीने। आता हे पीठ आपण या साच्यामध्ये ॲड करून घेऊयात। हाताला थोडंसं तेल लावून हे पीठ थोडं थोडं करून अर्ध्याच्या वरती साचा भरेल एवढं लावून घ्यायचं आहे। 10 मिनटं ठेवल्यामुळे हे पीठ एकदम असं सॉफ्ट झालेलं आहे, ज्यामुळे शेव पाडणं सोपं जाईल। अशा पद्धतीने आतमध्ये घालून थोडंसं प्रेस करून घेऊयात आणि वरून झाकण बंद करून घेऊयात अशा पद्धतीने। हे बंद झालेलं आहे। इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, थोडंसं टाकून पण बघितलेलं आहे तेल गरम झालेलं आहे की नाही। आता तेल गरम झालेलं आहे तर आपण याच्यामध्ये शेव पाडून घेणार आहोत अशा पद्धतीने। आधी कढईला शेव पाडून घ्यायची आणि नंतर आतल्या साईडला घ्यायची। हे शेव तळताना फ्लेम मीडियमवरतीच ठेवायची आहे, जास्त तेल गरम करून घ्यायचं नाही आहे। जर जास्त तेल गरम करून घेतलं तुम्ही तर काय होईल, तर ती शेव आपली जी बनवली आहे ती अशी पिवळसर किंवा लालसर बनणार नाही तर काळी बनली जाईल। एक बाजू झालेली आहे, आता आपण ही शेव पलटून घेऊयात, दुसरी बाजूही त्याची तळून घेऊयात अशा पद्धतीने। ही जाळीदार शेव आपली बनत आहे आणि ज्यावेळेस त्याचे बुडबुडे कमी होतील तर समजायचं की आपली शेव तळलेली आहे। जास्त काळपटसर अशी तळून नाही घ्यायची आहे, बघू शकता अशा पद्धतीने मी काढून घेते हे शेव झालेलं आहे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे, दुसरीही अशा पद्धतीने पाडून घ्यायची आहे। पाडून घेताना शेव पाडून घेताना काळजी घ्यायची आहे की तेल हाताला उडणार नाही किंवा पोळलं जाणार नाही याची। आणि शेव बाहेरील बाजूनी सोडत आतमध्ये परत यायचं आहे। आणि ही शेव लगेचच पलटायला जायचं नाही आहे, थोडंसं खालची बाजू थोडीशी पिवळसर, जास्त पिवळसर किंवा तळल्यासारखी होईपर्यंत ठेवायची आहे आणि नंतरच दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे। ज्यावेळेस बुडबुडे कमी होतील त्यावेळेस ती शेव समजायचं की ती शेव तळून तयार आहे आणि एखाद्या डिशमध्ये काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी ही शेव या डिशमध्ये काढून घेतलेली आहे। अशा प्रकारे बाकीच्या सर्व शेव बनवून घ्यायच्या आहेत, या सर्व शेव बनवून तयार आहेत। तुम्ही बघू शकता किती जाळीदार किंवा एकदम मस्त अशा झालेल्या आहेत। तुम्हाला मी या शेवचा आवाज दाखवते की किती कुरकुरीत अशी शेव आपली बनलेली आहे, तुम्ही बघू शकता। मस्तच त्याचा कुरकुरीतपणाचा आवाज जो आहे तो येतो आहे, एकदम इझिली तुटली जाते ही शेव, खूप मस्त अशी शेव बनली आहे। ही शेव तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये 15 ते 20 दिवसासाठी इझिली ठेवू शकता। तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। आणि रेसिपीसाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट इथे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। नंतर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।